हॅलो एव्हरी वन तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फार्मा कन्सेप्टवरती तर आजच्या व्हिडिओच्या थमनेलवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल आजचा व्हिडिओ हा आपण कॉलेज सिलेक्शनबद्दल करणार आहोत की जर तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टींवरती फोकस केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला सपोज एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असतं प्रत्येक स्टुडंटचं असतं की मला कॉलेज हे चांगलं हवं आहे त्या कॉलेजला प्लेसमेंट चांगली पाहिजे फॅसिलिटी चांगली पाहिजे टीचिंग फॅसिलिटी पण चांगली पाहिजे आणि बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर ऑल धीज थिंग्स स्टुडंट कन्सिडर ड्युरिंग दर कॉलेज सिलेक्शन तर मग मी आता फार्मा फील्डची स्टुडंट आहे आणि आपला चॅनल फार्मसी रिलेटेड आहे सो बेस्ट कॉलेज फॉर डी फार्म बी फार्म आणि एम फार्मबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर चांगलं कॉलेज हे प्रत्येकाच्या माइंडसेटमध्ये मा वेगवेगळं असतं सपोज मी महाराष्ट्रातली आहे तर माला माजा चा चा माला माजा मा मला माझ्या लोकॅलिटीमधलं सपोज हे कॉलेज चांगलं वाटते काही स्टुडंटचं हे असते की मला माझ्या स्टेटमध्ये किंवा मला आऊट ऑफ स्टेट जायची इच्छा नाही आहे किंवा काही काही स्टुडंटचा काही घरचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते आउट ऑफ स्टेट जाऊ शकत नाही जे मुलं आऊट ऑफ स्टेट जात आहेत खरंच ती चांगली गोष्ट आहे आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचं म्हटलं तर काहीतरी आपण स्टेप्स घेतल्याच पाहिजेत पण काही स्टुडंट असतात ज्यांना पॉसिबल होत नाही तर मग आपल्या लोकॅलिटीमध्ये आपण चांगलं कॉलेज कसं शोधलं पाहिजे आणि मेन म्हणजे चांगलं कॉलेज म्हणजे दिसायला चांगलं असून फायदा नसतो कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत का मेन म्हणजे आपण शिकतो आहे कशासाठी काहीतरी एक जॉब मिळवण्यासाठी शिकतो आहे नॉलेज चांगलं घेण्यासाठी शिकतो आहे म्हणजेच त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट मॅटर करतं म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट चांगल्या पाहिजेत तुमच्या कॉलेजमध्ये टीचिंग फॅसिलिटी खूप सपोर्टिव्ह पाहिजे त्यांचा चांगला अप्रोच पाहिजे आपल्याला हेल्प करणारी पाहिजे अशा गोष्टी मग आता एखादी कॉलेज हे चांगलं आहे तिथलं टीचिंग चांगलं आहे हे आपल्याला कसं कळणार तर मी ऑनलाईन जाते सपोज मी ज्यावेळेस मी डिप्लोमा फार्मसी केलेलं आहे माझी बी फार्मसी ह्या वर्षी कम्प्लीट झाली आणि ह्या वर्षी मी मास्टर्सला ॲडमिशन घेणार आहे तर मी पण रोज वेळ भेटला की ऑनलाईन जाणार कुठलं कॉलेज चांगलं आहे ते बघणार गुगलवरती ह्या कॉलेजचं प्लेसमेंट कशा होत्या किंवा त्यांचं काय म्हणतात फीस किती आहे किंवा त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो बरोबर पण त्याचबरोबर जर आपल्याला एखाद्या त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या स्टुडंटशी कॉन्टॅक्ट करता आला तर त्यापेक्षा चांगली माहिती आणि खरी माहिती तुम्हाला दुसरं कुणीही देऊ शकत नाही सपोज आता ज्यावेळेस मला आता एम फार्मला मी सपोज मी विचार करते की मला पुण्यात ॲडमिशन घ्यायचं आहे तर पुण्यामध्ये चांगले कॉलेज आधी तुम्ही व्हॉट ह्याला गुगलला जावा गुगलला जाऊन सर्च करा की पुण्यामध्ये किती चांगले कॉलेजेस आहेत तुमचं म्हणजे प्रत्येकाचं एम ह्या ह्या एरियात मला जायचं आहे किंवा ह्या ह्या कॉलेजला मला जायचं आहे तर सपोज मला पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर पुण्यामध्ये कुठलं कॉलेज चांगलं आहे की ज्याला मी ॲडमिशन घेतलं तर ते माझ्या फ्युचरसाठी चांगलं असू शकतं सपोज मी मला आधी वाटलं चला पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठ चांगलं कॉलेज आहे आय एस एम एस चांगलं कॉलेज आहे डी वाय पाटील चांगलं कॉलेज आहे आणि अजून काही असेल की जे चांगले कॉलेजेस आहेत मग आता हे चांगले कॉलेजेस आपल्या ह्याच्यामध्ये झाले माइंडसेटमध्ये त्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमधून तुमच्या तुमचे जे सिनियर्स आहेत ज्यांनी कुणी फार्म आता सपोज बारावीनंतर काय होतं की का आपले काही फ्रेंड्स जे असतात ते इंजिनिअरिंग फील्डला जातात काही मेडिकल फील्डला जातात काही पॅरामेडिकल म्हणजेच नर्सिंग असेल फार्मासिस्ट असेल अशा फील्डला म्हणजे फार्मसीला जातात तर मग आपण आता द किती किती रूट्स आहेत जेणेकरून आपण स्टुडंटशी कॉन्टॅक्ट करू शकतो पहिल्या वेळी तर असं काहीच नव्हतं तर आता आपण इंस्टाग्राम थ्रू एखाद्याला कॉन्टॅक्ट करू शकतो फेसबुक थ्रू करू शकतो एखाद्याचा काय म्हणतात कॉन्टॅक्ट जर आपल्याला भेटला तर आपण त्याला व्हॉट्सअप कॉल करू शकतो किंवा व्हॉट्सॲप करू शकतो सो ह्या गोष्टीतून तुम्हाला माहिती कलेक्ट करायला हेल्प होते सपोज आता मी ज्यावेळेस आता मला एम फामला ॲडमिशन घ्यायचे तर मी काय केलं की आमच्या कॉलेजचे जे सिनियर्स होते की ज्यां जे आता एम फार्म करतात ते कुठेतरी त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट केला आता व्हॉट्सॲपवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पण त्यांना सपोज एखादं कॉलेज त्या ज्या कॉलेजमध्ये आहेत त्या कॉलेजबद्दल त्यांना माहिती आहे की बाबा इथं प्लेसमेंटचा असं आहे किंवा टीचिंग फॅकल्टीचं असं आहे कॉलेजला रेग्युलर जावं लागतं किंवा कॉलेज इथे लेक्चरच होत नाहीत अशा टाईपमधल्या गोष्टी असतात आता सपोज त्याच फ्रेंडला मी विचारलं दुसऱ्या कॉलेजबद्दल की बाबा हे कॉलेज चांगलं आहे की नाही मग ते त्यांच्या पण कुणीतरी ओळखीत असतं था की जे दुसऱ्या कॉलेजला शिकत असतात था, मग त्यांच्याकडून आपण त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊ शकतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो मग आपण त्याच्यातून इन्फॉर्मेशन काढू शकतो तर हा सगळ्यात मला वाटतं बेस्ट वे कुठलं तुम्हाला जर कॉलेज सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही तिथं शिकणारे जे स्टुडंट असतात ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आला ना तेवढा जास्त कॉन्टॅक्ट करायचा कारण आतलं इंटरनल कॉलेजचं जे एन्व्हायरमेंट असते ना ते स्टुडंट सोडून मलाच माहीत नसतं बाहेरून जाताना आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या छान वाटत असतात पण जेव्हा आपण एक दोन वर्ष त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो तिथलं सगळं कल्चर शिकतो त्यानंतर आपल्याला त्याची रियालिटी कळते की ह्या कॉलेजचं काय त्या कॉलेजचं काय सो अकॉर्डिंग टू दॅट यू सिलेक्ट युअर कॉलेज म्हणजे की काय म्हणतात एकदा घेतल्यानंतर एकदा चूक झाली की झाली परत ती आपल्याला दुरुस्त करता येणार आहे का नाही ना त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे तर आपण त्याचं चांगलं युटिलायझेशन केलं पाहिजे आणि एक चांगलं कॉलेज आपल्याला कसं सिलेक्ट करता येईल हे पाहिलं पाहिजे आता नेक्स्ट थिंग आता हे एक झालं त्याच्यानंतर आता मी कोणत्या कॉलेजला ॲप्लिकेबल आहे प्रिव्हियस इयर कट ऑफ चेक करायचं आपण कुठल्या आपला क आपल्याला मार्क्स किती आहेत आपण कशात बसतो आहे हे पण थोडं पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपले कॉलेज बघितले पाहिजे एक प्रेफरन्स लिस्ट बनवली पाहिजे की हा माझा फर्स्ट प्रेफरन्स आहे हा सेकंड आहे आणि जर मला ह्यापैकी कशालाच नाही भेटलं तर हा माझा पुढचा ऑप्शन राहील म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच प्लॅन करून ठेवावं लागतात ॲडमिशन घ्यायच्या आधी आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे